अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात शनिवार रोजी तब्बल 7,500 नागरिकांना लसीकरण करण्यात आले। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून नगर परिषदेच्या माध्यमातून हे लसीकरण मोहीम राबवण्यात आली असून जामनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात 7 आरोग्य केंद्रांअंतर्गत 28 लसीकरण केंद्र उभारून हे लसीकरण पार पडले। आज जामनेर तालुक्यामध्ये आपण जवळपास 7,500 वॅक्सिनेशन करतो। आपण बघतो की जामनेर शहरामध्ये आपण शेंदुर्णी आहे, पहूर आहे, दोन्ही नेरी आहे, पंढरपूर आहे, सगळी जी मोठी गावं आहेत त्या ठिकाणी वॅक्सिनेशन सुरू आहे। जामनेरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जामनेरमध्ये आज जवळपास आपण 3,000 लोकांना म्हणजे 45-40% लोकांना फक्त जामनेर शहरामध्ये वॅक्सिनेशन करत आहोत। अतिशय शिस्तीमध्ये आपण या ठिकाणी मागे बघतो सगळ्या महिला आमच्या भगिनी बसलेल्या आहेत। सकाळी 6 वाजेपासून त्याची सुरुवात झालेली आहे। 12 वाजेपर्यंत आम्ही 1,800 वॅक्सिनेशन दिलेलं आहे। 1,800 लस आम्ही या महिलांना दिलेल्या आहेत। त्या पुन्हा एक्स्ट्रा लस थोडं मागवाव्या लागल्यात। तर मग मला तिथं महिला आणि पुरुष दोन्ही मिळून आम्ही जामनेर शहरामध्ये 3,000 लोकांना वॅक्सिनेशन करणार आहोत। अतिशय शिस्तीमध्ये खुर्चीवर बसून पावसाचे दिवस असल्यामुळे आम्ही त्यांना सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्यांची चहाची व्यवस्था केली, त्यांना बिस्किटाची व्यवस्था केलेली आहे, त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे। अन्यथा हॉस्पिटलमध्ये त्यांना तासन तास 6-7 तास आपल्याला बसावं उभं राहावं लागत होतं, चिखलामध्ये उभं राहावं लागतं, पावसात उभं राहावं लागत होतं। ते उन्हामुळे मंगळसाऱ्याला घेऊन आम्ही नगरपालिका जामनेर आम्ही या ठिकाणी ही व्यवस्था केलेली आहे। तिथे आपण म्हणत असेल की किती टेबल लागले आहेत, तिथे जवळपास या ठिकाणी आज 20 टेबल या ठिकाणी ठेवलेले आहेत। अतिशय फास्ट काम चाललेलं आहे, त्याच्यासाठी वायफायची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि म्हणून 4 तासामध्येच जवळपास 2,000 लोकांचं वॅक्सिनेशन या ठिकाणी संपलेलं आहे। पुढेही आज संध्याकाळपर्यंत आम्ही हे कंटिन्यू करणार आहोत। काही बाहेरून वॅक्सिनेशन आणावे लागले तेही आम्ही अजून मागितलेले, जळगाव मागितलेले DHOकडे, त्यानंतर संध्याकाळपर्यंत 3-3,500 लोकांचं वॅक्सिनेशन आम्ही कंटिन्यू करतो। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।